सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. राहुरी येथील मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील यांना पालकांच्या संमतीशिवाय विवाह नोंदणी करू नये, विवाह नोंदणी कायद्यामध्ये बदल करावा अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय. याप्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील, तसेच संदीप गाडे, सतीश घुले, अशोक तनपुरे, बलराज पाटील, अरुण निमसे, किरण पाटील, रोहित नालकर आदी या ठिकाणी हजर होते. याप्रसंगी देवेंद्र लांबे पाटील म्हणालेत की सध्या नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वयात आलेल्या मुला मुलींचे घर सोडून पलायन करून पालकांच्या परवानगीशिवाय विवाह नोंदणी संस्थेमध्ये नोंदणी करून विवाह करण्याचं प्रमाण वाढलंय. वास्तविक पाहता मुला मुलींच्या पालकांनी लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांना जपून त्यांचं संगोपन केलेलं असतं. त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींवरती मात करत वेळप्रसंगी कर्ज काढून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये मुली स्वतःच्या कुटुंबामधनं नवख्या मुलासोबत कोणाला काहीही न सांगता पलायन करतात. पलायन करताना कुटुंबामधील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन त्या पलायन करतात. मुलगा किंवा मुलीनं घरामधनं पलायन केल्यामुळे त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. समाजामध्ये वावरताना अपमानितपणे वागणूक दिली जाते. मुला मुलींच्या चुकांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच मुलगा किंवा मुलगी कुटुंब सोडून पलायन केल्यानंतर कायदेशीररित्या पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दिल्यामुळे पोलीस ठाण्यामधील पोलिसांवरती पलायन केलेल्या मुला मुलींना शोधण्याचा अतिरिक्त ताण देखील पडतो. सर्व कारणांचा विचार करता सज्ञान झालेल्या मुला मुलींच्या विवाह नोंदणीसाठी पालकांच्या संमतीशिवाय विवाह नोंदणी केली जाणार नाही असा कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी लांबे पाटील यांनी केली आहे. याप्रसंगी महेंद्र शेळके, अविनाश क्षीरसागर, मराठा एकीकरणचे रवींद्र कदम, तसेच अण्णासाहेब तोडमल, शिवाजी थोरात, सुमित तनपुरे, देवेंद्र जाधव, विजय कोकडे, कैलास तनपुरे, विनायक बाठे, मधुकर गाडगे, अशोक तुपे, सोमनाथ धुमाळ, अनिल पेरणे, दिनेश झावरे, शिवाजी तनपुरे, अनिल दरंदले, तसेच विलास थोरात, अभिजित काळे, किरण पाटील, अरुण निमसे, अशोक कदम, मेजर नामदेव वांडेकर, सागर ताकटे, तसेच जालिंदर कोकडे, संजय पोपळगट, शेखर सुडके, गणेश वांडेकर आदी या ठिकाणी हजर होते. मनोज साळवे सह सतीश फुलसमदर, सी 24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ते तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.